बाबा या ना। काय झालं? नाही आणि उगीच कुठली फुटकळ कारण सांगून मला वाटेल लावू नकोस हा। मी तुझा चेहरा वाचत वाचतच तुला लहानाचा मोठा केला। वृंदा आणि आनंदी दोघी हॉटेलमध्ये गेल्या। काय मला राहून राहून त्याचंच टेन्शन आलंय। मला का नाही सांगितलंस मी गेलो असतो हॉटेलवर? नाही सॉरी, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं। ठीक आहे मी आता लगेच जातो। बाबा तुम्ही इथे कशासाठी आला होता? हा विसरूनच गेलो बघ। तुझ्या आईने दोन प्रस्ताव मांडले। पहिला प्रस्ताव म्हणजे तुझ्या हॉटेलला मदत म्हणून ती पैसे द्यायला तयार आहे आणि एक मिनिट बाबा, मी पुढे काही बोलायच्या आधी मला एक गोष्ट सांगायची। आईची कुठलीही मदत मी घेणार नाही। आईच्या उपकारांच्या ओझ्यापेक्षा वीरच्या उपकारांचं ओझ कधीही परवडत। आता तू तिचा पहिलाच प्रस्ताव नाकारलायस म्हणल्यावर लक्ष्मीकांतला पार्टनर करून घे, हा दुसरा प्रस्तावही तुला मान्य होणार नाही।